आज आपल्यासोबत आहेत मनवाताई। तर मी त्यांना विचारू इच्छिते की त्यांच्या पात्राबद्दल त्यांना काय म्हणायचं आहे। आता राणीसाहेब सगराबाईंबद्दल मी काय म्हणणार, पण ह्या सिनेमात काम करायला मिळालं ह्याचा मला खूप आनंद आहे। ऑफकोर्स ह्याला शेल्फ व्हॅल्यू आहे, आर्काइवल आहे, इथून पुढे अनेक जनरेशन्स हा सिनेमा बघतील, कारण आग्र्याहून सुटका हा सब्जेक्ट आपल्याला, हा लेसन आपल्याला शाळेत असतो, पण तो अशा पद्धतीने सिनेमात बघायला आपल्याला मिळतो आहे, आणि त्याच्यामध्ये एक छोटासा वाटा माझा आहे ह्याचा मला खूप आनंद आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं वैवाहिक जीवन आपण दाखवतो, तर ते त्यात एक नाजूकपणा आहे, तर तो तुम्हाला पोर्ट्रे करताना काय 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 जाणवलं? ते कॉस्ट्युम, कपडे, साधेपणा, नवऱ्यावरचं प्रेम, पण लांब आहे, डिस्टन्स आहे, दूरी आहे, त्यामुळे त्या काळातली एक सिम्प्लिसिटी ह्या कॅरेक्टरमध्ये आहे। आणि ओव्हरऑल तू जर सिनेमा पाहिलास तर त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात बोध दिलेले आहेत, विचार दिलेले आहेत, आणि ते चांगुलपणाचे, माणुसकीचे, प्रेमाचे, आयुष्याचे असे सगळे आहेत, आणि ते सगळे सोयराबाईंमधून पण तुम्हाला दिसतात, त्यामुळे प्रिन्सिपल्सचं बायबल आहे हे तसं बघायला गेलं तर, बद्दल खूप त्याच्यात आहे। आणि ते करताना, त्या पद्धतीचं कॅरेक्टर करताना चॅलेंजिंग अर्थात असतं, कारण आपण एवढे इंग्लिश बोलतो, आपण एवढे वेस्टर्न मॉडर्न बॉडी लँग्वेजमध्ये असतो, त्यामुळे तो गेटअप, तो काळ हे अनुभवायला मला या पात्रातनं मिळालं। खूप छान, तुम्हाला खूप शुभेच्छा। आणि प्रेक्षकांनी हा सिनेमा का बघावा, तर याचं आवाहन काय कराल? छत्रपती शिवाजी महाराजांवरचा सिनेमा आहे आणि अप्रतिम झालेला सिनेमा आहे, परफॉर्मन्सेस खूप खूप छान आहेत, आणि पुस्तकात वाचलेलं आपल्याला आता पडद्यावर बघायला मिळणार आहे। तर तुम्ही सगळ्यांनी पुस्तकात हे वाचलेलं असेल तर त्याचं इंटरप्रिटेशन या डिरेक्टरचं, या मेकर्सचं तुम्ही थिएटरमध्ये बघायला नक्की या।